आराम नाही खुर्ची बघा हे बघा मी इथं झोपलाय याच्या आतमध्ये कंटाळलोय आम्ही एवढा ऊन लागतंय तरी आम्हाला इकडे तिकडे झोपावं लागतंय काय पण करावं लागतंय एक तरफ गेंदबाज भी हावी है दूसरी तरफ बल्लेबाज भी है दोनों में दमकम है एक रन एक रन एक रन पूरा होता तसा नाही करता बेटा गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर मंडळी मॉर्निंगच्या 10 वाजलेत आणि जस्ट माझे अंघोळ झाले आणि आज निघालो मी मॅचला बघा रेडी झालो आणि केला घेतलाय खायला जाता जाता आणि काय रे तिकडनं आवाज देते बोलते मला काय काय बोलते बघूया डोंगरावर बसले हा तू येते का मामा सोबत मॅचला आगाव कोणाला बोलली होती अय आगाव कोणाला बोलली होती घे केला खातो तू यो घे ना बघ किती हुशार बघ ती हिने जो मिनी सोडलेला तो नाही घेतला संपवला पण हा आलू खा जरा आलू का चल लास्ट बाय लास्ट बाय एकदा बाय कर लास्ट बाय बाय काय आगाव चल बाय बाय काय रा बाय बाय पाहि समोरून बघा भावाची BMW आले जायचं म्हटलं ना तर रिक्षा असली ना तर अजूनच मजा येते काय बोलतो नी गुड मॉर्निंग गाइस फायनली पोहोचलो आम्ही पेंदरला पेंदर इथे आमची मॅच आहे आणि फर्स्ट मॅच आहे टॉस वगैरे उडला तर पहिल्यांदा फिल्डिंग सो लवकर लवकर जातो फर्स्ट मॅच जिंकली आम्ही आणि आता लगेच सेकंड मॅच देखील लागणार आहे थोड्या वेळात विनिंग टीमची मॅच लगेच लावणार होते ते आणि खूप सुंदर मॅच झाली खूप भारी वाटला फर्स्ट मॅच तर जिंकली आहे आता काहीतरी खातो आणि मग जातो रिटर्न मॅच आहे आलो बिर्याणी खायला खूप जास्त भूक लागली कारण मॉर्निंग पासून काय खाल्ला नव्हता गाइस बिर्याणी वगैरे खाऊन आता रिटर्न आलो आम्ही ग्राउंड वरती आणि इकडे बघा स्टेजच्या खाली बसायला किती सुंदर आहे आणि एकदम थंड वातावरण वाटतंय बाहेर बघितलं ना तर उष्णता एवढी आहे ना ऊन एवढा आहे ना खूप जास्त उन्हाचं प्रमाण आहे त्यामुळे आता थोड्याच वेळानंतर मॅच देखील लागणार आहे आणि स्वतःच्या कौशल्यावर गर्व नसतं म्हणजे क्रिकेट निश्चितच आपण पाहिलं आपण कुणाल दातेचं एक टीव्ही समालोचक त्यांचा आवाज तर संजय कोणी असेल आरंभी गजोडी मैदान केंद्र प्रसारण करते हुए शुभ आगमन होता हुआ बंडी पाटिल आइए स्वागत है आपका ड्रेस कोड पहनकर शायद अगली मैच एक रन पूरा होता हुआ दूसरे के लिए पलटे हैं लेकिन नहीं ये एक रन से इस मैच को गवाया है देखिए मन में तो बहुत कुछ चल रहा है लेकिन मैं क्या कहूं एक तरफ गेंदबाज भी हावी है दूसरी तरफ बल्लेबाज भी है दोनों में दमकम है एक रन पूरा होता हुआ दूसरे के लिए पलटे हैं लेकिन नहीं ये एक रनों से इस मैच को गवाया है देखिए शुभा गोंदले आइए आ चुके आप टॉस मोहा इस साइड गाइस फाइनली आमची टीम 2 मॅचेस जिंकली आहे आणि सेकंड मॅचला बघितलं तुम्ही 1 बॉल मध्ये 2 रन पाहिजे होत्या एवढी डेंजरस मॅच झाली होती ना परंतु फायनली आमच्या भावाला दुखापत झालेली आहे तर मला थोडा काहीच पायाला थोडा हे झालं परंतु रुद्राने 1 साइड आमची मॅच जिंकवली आहे आणि मॅन ऑफ द मॅच देखील भेटली रुद्राला खूप सुंदर गेला चला आता पायाला थोडे हे झालंय बघ थोडं पडलो ना मी त्यामुळे थोडं दुखायला लागलंय आणि सुजलंय स्प्रे वगैरे मारलाय मी आता आलं इथे चायनीज खायला गाइस राईस वगैरे खाऊन आता रिटर्न आलोय मी ग्राउंड वरती आणि इकडे पाय बघा माझे किती सुजले मी आता ही मॅच खेळणार नाही बेकार दुखा लागले नस वगैरे फुलले तशा सो आता थोड्याच वेळानंतर लागणार आहे मॅच एकच मॅच जिंकायची सो सर्वांना चांगले गेला मस्त गेला आरामदायक खुर्ची बघा हे बघा मी इथं झोपलाय याच्या आतमध्ये कंटाळलोय आम्ही एवढा ऊन लागतंय तरी आम्हाला इकडे तिकडे झोपावं लागतंय काय पण करावं लागतंय ऑप्शनच नाही आमच्याकडे काहीच इकडे इकडे बॅटी आहेत माझे शूज वगैरे इथेच आहेत
नाही अवस्था बघा लय बेकार अवस्था हीच मजा असते आणि मॅच ला आल्यानंतर एक मिनिट थांब एक मिनिट थांब जरा बरं वाटतंय मात्र पॉइंटला केलो काय आउटपिट पास होती अडवला गेला मात्र पायामध्ये सूरज मधवीच्या बॅट मधून अगदी समोर गेला आहे सेमी फायनल मध्ये आमचा पराभव झालाय आणि घरी जायची इच्छा देखील नाही निक जायचं घरी ना आणि पाय तर चला आता घरी जाऊन डॉक्टर कडे जातो मध्ये बोल बघा ओय बोल घेऊन कुठं आले गावले घरी चोर गावला ढेपले कुठे घेशील दिला वाटत आता त्यांना पण तिथे पैसे द्या नको उद्या उद्या गावान आपले पहिला राऊंड सकाळी उठा पहिला राऊंड काय झालं फायनली घरी आणि कायराला समजले ना माझे लागले तर कायरानी तोंड बघा कसं गेलंय कुठे झाले आबू मामाचे आबू कुठे झाले कोणाची बॅट कायरा चटली मला मला देते चटली खोलू दे बाबा बाबा बाबांनी कधी आणलं त्यांना मी खाऊ मग आमचे बाबा रास आणते खाऊ दोन जिंकली तिसऱ्याला हरलो कशी बाबा हरली ना त्यावर मार पण लागून आला काय तुला उपयोग झाला सांग मामाचे कधी लागले बघ मार आबू झाला मामाचे ना झालं ना मामाचे काय करायचं बाय मामाला सांग तुला डॉक्टर करून येऊ मी मामाला बोल तुला डॉक्टर कडे नेऊ मी बाबा मला खाऊ मामाला भरू मामाचे आव झाली ना काहीच मस्त माझे अंगोल करून झाले आणि पाय खूप त्रास द्यायला लागला इकडे बघा एकदम सुजन जास्तच झाले आता डॉक्टर कायरा काय चाललंय तुझा ओय कायरा कायरा फुल मग्न आहे आणि फुल बिझी आहे तर काहीच डॉक्टरकडे चाललोय आमिर दादा आला होता मला न्यायला बोलतो की तुझा पाय खूप सुटलाय मला बोलतो लाईव्ह वरती बघितला मी आणि भाऊ लगेच मला घ्यायला आला आता आम्ही दोघी निघालो तर काहीच टॅबलेट्स आणि इंजेक्शन घेतलाय आता थोडं बरं वाटेल जरा पायाचे सूज वगैरे उतरेल डॉक्टर असं बोललाय बघूया निघतोय आता घरी काहीच आता मम्मीने दिलेत मला खायला करंदे आणि शिंगरा यांना तुमच्याकडे काय बोलतात काहीच कमेंट करून नक्की सांगा काहीच आता मी आलोय बाहेर आणि हा बघा आमचा ग्राउंड जिथे आम्ही रात्री क्रिकेट खेळायचो त्या ग्राउंडवरती आता काम चालू झालंय आता इथे बनवत आहेत घर सो त्यामुळे आता इथे काय क्रिकेट खेळायला भेटणार नाही आम्हाला रात्री कुठे गेली ती जेवायला गेली काय अवतार करून ठेवले रे तुम्ही त्या मातीन हा आता मी बसलो जेवायला आणि जेवायला घेतलं मी भाकर आणि वाटाण्याची भाजी आणि पापड आणि काय रे इथे पापडच खायला मी लागेल ऐ जेवत नाही तू जेवली कसा नाही करता बेटा तसा नाही करायचा तसा नाही करता एरी माणसारखा एरी आहेस तू एरी आहेस काय एरी आहेस तू काय रा वापस एकदा काहीच मी आता घेतलेत टॅबलेट्स खायला आणि इकडे कायराला मम्मी झोपवते काहीच टॅबलेट्स वगैरे खाऊन मी आता आलोय बाहेर आणि इकडे मस्त पोरं गेले ते कुठे चप्पल तुझी हे एवढं रात्री नका जाऊ बाबू तिकडे हा राम राम बाई साऱ्याने काय आजची मॅच थोडी मनाला लागली कारण रन्स तर खूप झाल्या होत्या कारण त्याच्या आधी तर कमी रन्स होत्या त्या आम्ही डिपेंड केल्या होत्या परंतु नंतरच्या मॅचला जास्त रन झाल्या होत्या परंतु त्या रन्स काय आम्हाला डिपेंड करता आल्या नाही जर त्या रन डिपेंड केल्या असत्या तर आम्ही सुपर ओव्हरमध्ये क्वालिफाय झालो असो परंतु तसं काही झालं नाही क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही हे तुम्हाला देखील माहीत आहे तर मंडळी आता मी जातोय झोपायला उद्या देखील मॅच आहे उद्या काय मला खेळायला भेटणार नाही कारण पायच
खूप दुखत आहे आणि सुजलाय देखील, आता टॅबलेट्स वगैरे खाल्लेत, बघू कधी बरं होत आहे. सो मंडळी, आजचा ब्लॉग जो आहे ना तो इथेच एंड करतो आहे. आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू गाईज अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, गुड नाईट, लव यू. There's no way.